नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण पाहाल तर पीक विमा नुकसान भरपाईचा प्रलंबित प्रश्न अखेर अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने निकाली काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अधिकारी वर्गाला पॉईंट टू पॉईंट इकडे समजून घेणार आहोत. ॲग्रिकल्चर सेक्टरमधील असे दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण पाहाल तर हिवाळी अधिवेशन 2023 आजपासून सुरुवात झालेली आणि यामध्ये शेतकरी बांधवांचे प्रश्न निकाली लागतील का अशा प्रकारची एक समस्या आपण पाहाल तर शेतकऱ्यांकडून इकडे व्यक्त केली जाते. जे काही नुकसान झालेले या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना देण्यासंबंधित महत्त्वपूर्ण निर्देश कालच इकडे सरकारकडून देण्यात आलेले आहेत. तर कोणते ते निर्देश येत आणि कशाप्रकारे हिवाळी अधिवेशनापूर्वीच शेतकरी बांधवांना या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून भरपाई देण्यासंबंधित पावलं उचललेत का हे इकडे आपण पॉईंट टू पॉईंट इकडे चेक करणार आहोत. ठीक आहे, तर महत्त्वाचे अपडेट असणार आहेत अगदी शेवटपर्यंत पाहाल तर नक्कीच आपल्याला इकडे हेल्पफुल ठरणार आहे. स्क्रीनवर पाहायला मिळते नुकतीच 4 राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहाल तर विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवलेली. 5 जिल्ह्यात या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि यामध्ये आपण पाहाल तर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले की ज्या ठिकाणी आपण पाहाल अवकाळीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे किंवा होत आहे त्या ठिकाणी कुठलीही वाट न पाहता पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यासंबंधित या ठिकाणी प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले. पॉईंट टू पॉईंट इकडे समजून घेतलेले आहेत. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. नवीन अपडेट्स असतील तर आपल्यापर्यंत त्या पोहोचवल्याच जातील. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि असे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर जोडून राहा. भेटणार आहोत पुढे. जय हिंद, धन्यवाद.